जुने नाशिक परिसरात उभ्या असलेल्या 7 ते 8 दुचाकी पेटवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून झालेल्या प्रकारानं नागरिक संतप्त झालेत. दुचाकीवर आलेल्या तिघांनी तोंड बांधून जुन्या नाशिक परिसरात गाड्या जाळपोळ केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गाड्यांची जाळपोळ घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाला एक प्रकारे आव्हानच आहे. जाळपोळ प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरात सातत्यानं वाहने जाळपोळीच्या घटना सर्रास घडत असल्यानं गुन्हेगारांना जेरबंद करून कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिक करत आहेत. दरम्यान गाड्या जाळपोळीची घटना CCTV कैद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. नानावली भागात इकडं मोटर सायकलीला आग लावली गेली आहे. डिपार्टमेंटला फोन केलाय, डिपार्टमेंट पण आताशी आलं आहे. फायर ब्रिगेडला फोन केला, फायर ब्रिगेड पण आलेलं नाही आहे. कधी अजून इच्छेपेक्षा मोठं असं झालं असतं, आमच्या लोकांनी काय केलं असतं. अजून कोणी डिपार्टमेंट जागा होत नाही, आम्ही काय करावा. आमच्या गाड्या आम्ही लावून घरी गेलो आहे, घरी झोपल्यानंतर माहीत पडलं की गाड्यांना पूर्ण पेट्रोल आहे. कोणी 10-12 गाड्या होते, 10-12 गाड्या नवीन नवीन गाड्या आहे, जुन्या गाड्या आहे. सर्वांना आग लावून 6 लोकांची टोळकी आहे, ते टोळकीने गाड्यांना पेटून निघून गेले.